क्विझ नावाच्या विशेष संवाद कार्यक्रमामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. वारी वारी म्हणजे चैतन्य, वारी म्हणजे एक भक्तीचा सोहळा. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गळिता. घरी दारी शय्ये वरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. म्हणजे वारी, वारी म्हणजे भक्ती, भक्तीचा महिमा. जे विभक्त नाही ती भक्ती, जे भक्त आणि भगवंत यांना एकमेकांपासून विलग करत नाही, वेगळं करत नाही, ती भक्ती. आणि या भक्तीच्या डोहात नाहून निघण्यासाठी आज पोलीस नावाच्या मंचावर आपल्या भेटीला आलेले आहेत पंडित भारतरत्न भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित आनंद भीमसेन जोशी. नमस्कार. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची जी सांगीतिक वाटचाल आहे ती कशी सुरू झाली, त्याविषयी काय सांगाल? कारण तुम्ही गायक म्हणून सर्वत्र सुपरिचित आहात, त्याविषयी काय सांगाल? माझे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांचं छायेत माझं बालपण गेलेलं आहे आणि त्यांची गाणी ऐकत ऐकतच माझी गाण्याची सुरुवात झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतो की पुण्यात पालख्या आहे आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण झालेलं असतं, तर वारीविषयी काही सांगाल? पंढरीची वारी हा आपल्याला खूप मोठा मिळालेला वारसा आहे, संतांकडून मिळालेला हा खूप मोठा वारसा आहे. जगामध्ये कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र जमणं आणि भक्तिमय वातावरणात सर्व प्रवास करणं, एकत्र येणं, सर्वांशी केळेमिळेनी वागणं, हे सगळं आपल्याला वारीमध्ये पाहता येतं. हा एक वारीचा आपल्याला खूप मोठा वारसा मिळालेला आहे संतांच्याकडनं. त्यानिमित्ताने गायन, वादन, नृत्य ह्या सगळ्या कलांचा एक वारीमध्ये संगम आपल्याला पाहायला मिळतो आणि वारीमध्ये सर्व लोक एकत्र येतात ह्याला फार मोठं आहे, महत्त्व आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की उपशास्त्रीय आणि शास्त्रीय, म्हणजे सुगम आणि शास्त्रीय, या दोन्हीतल्या भेदाविषयी काय सांगा? शास्त्रीय संगीतामध्ये जो राग गायचा आहे त्याच्या रागाची एक चौकट आहे, ते स्वर वापरले पाहिजेत, स्वर, ताल आणि लय याचं एक बंधन त्यामध्ये आहे. उपशास्त्रीयमध्ये शब्द, भावना ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलेलं आहे जास्ती आणि नियमांची चौकट थोडी सैल आहे, त्यामुळे उडत्या चालीची गाणी, वेगवेगळ्या पद्धतीची गाणी त्याच्यात अंतर्भूत होतात. भजन, कीर्तन, हे भजन नंतर अभंग, भक्तिरचना हे सगळे उपशास्त्रीयमध्ये येऊ शकते. कला म्हटलं की गुरु आला, शिष्य आला आणि भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा खूप जुनी आहे, तर गुरु शिष्य परंपरेविषयी काय सांगतो तुमचं काय मत? गुरु शिष्य परंपरा ही एक आपल्याला लाभलेली देणगी आहे. एक्स्पेशली गायन, वादन आणि नृत्य ह्या कला ह्या गुरुमुखी कला आहेत आणि ह्या गुरुकडून शिकल्यानंतरच शिष्याला त्या प्राप्त होतात. कितीही साधनं किंवा अत्याधुनिकता निर्माण झाली तरी गुरुमुखी कला असल्यामुळे त्या गुरुकडून शिकल्यानंतर त्याचा होणारा परिणाम हा नक्कीच जास्त आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं की आपण गुरु शिष्य परंपरेविषयी बोललो तर आता फ्युजन आणि रियालिटी शो हे खूप गाजत आहे, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे, काय सांगा? खूप चांगली गोष्ट आहे फ्युजन रियालिटी शो. ह्या पद्धतीने नवनव्या गोष्टी किंवा कमीत कमी वेळात कसं जास्तीत जास्त चांगलं सादरीकरण करायचं ह्याचा सगळा अनुभव लहान मुलांना मिळतो. लहान वयामध्ये ते स्टेज त्यांना मिळतं, लोकांसमोर जाण्याची संधी मिळते, त्यातून त्यांना नाव, कीर्ती ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. फक्त ह्या गोष्टींमधील धोके पण पालकांनी समजून घेऊन त्यांना योग्य ती वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. सर, आम्हाला असं कळतं की तुमचा व्यवसाय पण, तर गायन आणि व्यवसाय यांचा समतोल कसा राखतो? हो, माझा भूजल संशोधनाचा व्यवसाय आहे बोरवेल्सचा, तर संपूर्ण दिवसभर 9 ते 6 पर्यंत साईटवरती असतो. काही कामं असतात,
ते चालतं व्यवसायाचं काम. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शिष्यांना शिकवणं. स्वरभास्कर म्युझिक अकॅडमी नावाची माझी संस्था आहे, त्यामध्ये आम्ही शास्त्रोक्त शिक्षण सगळ्यांना देतो. त्यामध्ये लहान मुलं 3 वर्षापासून 70 वर्षापर्यंत लोक माझ्याकडे येतात, त्यांना मी गायनाचं शिक्षण देतो. त्यामध्ये पंडितजींची गाणी जी आहेत, 2 तरी अभंग प्रत्येक विद्यार्थ्याला यावे या पद्धतीने आम्ही तो वारसा जपण्याचा प्रयत्न. पंडितजींचाच विषय चाललेला आहे तर स्वरभास्कर अकॅडमी तुमची आहे, तर स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींविषयी तुम्ही काय सांगा? तसं पाहिलं तर त्यांचं खूप आठवणी आहेत. लहानपणापासून जे जीवन संपूर्ण जगलेले ते 50 वर्ष जवळजवळ त्यांनी रसिक मनाला त्यांच्या गायन आणि मंत्रमुग्ध केलेलं आहे. खूप आठवणी आहेत. खूप लोक, अनेक लोक माझ्याकडे येऊन भेटून सांगतात त्यावेळेस तुमचे वडील तिथे आले होते आणि त्यांनी असं असं केलं. तर मी आत्ता नुकतंच अंबेजोगाईला गेलो होतो आणि तिथे माझा कार्यक्रम झाला, तर तिथं एक आजोबा होते. माझं गायन झाल्यावर ते आले आणि म्हणाले, ह्या ठिकाणी तुमचे वडील 83 साली आले होते आणि त्यांचं गायन ऐकलं, त्या पद्धतीने तुमचं गायन मला वाटतंय, एक कण मला त्याच्यात तुमचा तसा दिसतोय वडिलांच्या सारखा, तोच फुलवा आणि त्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त वडिलांचा गाण्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न करा, असा आशीर्वाद त्यांनी. अनेक तरुण तरुणी असे असतात की त्यांना गाण्याची आवड असते, काही जणांना त्याचं बेसिकही माहिती असतं आणि काहींना काहीच माहीत नसतं असे असते. तर ज्यांना गायनाची आवड आहे अशा तरुण तरुणींसाठी तुम्ही काय करायला शकता? हल्ली तरुणांना जरी वेळ नसेल तरी गायनाची आवड आहे हे पाहून मला खूप बरं वाटतंय. अगदी गाडीवरनं जाताना सुद्धा रियाज करता येतो. आणि मी तरुणांना असं नक्की सांगेन की तुम्ही आपल्या स्वतःच्या आवडीची कुठल्याही पद्धतीची 2 गाणी त्याचा संपूर्ण अभ्यास करा. स्वर, ताल, लय ह्या अंगाने अभ्यास करा. स्वतःचं स्वतः करणं हा एक भाग वेगळा, पण गुरु करून घ्या. गुरुकडे जाऊन थोडं शिकून त्याचा रियाज नक्की करा, त्याचा नक्की फायदा होतो असं मी कहेन. तुम्ही आता म्हणालात की गाडीवर जातानाही रियाज करतो, हो, तुमची एखादी काय अशी मजेशीर आठवण आहे का की म्हणजे तुम्ही तसा रियाज केलेला काही? काय होतं, माझ्या नशिबामध्ये काही योग असे आहेत की ज्या दिवशी माझा कार्यक्रम असतो तेव्हा मला साईटवर नक्की दुप्पट काम आहेत आणि अशा वेळेला मला हा रियाज उपयोगी पडतो. मग गाडीवरच येता येता तेवढी रिव्हिजन करायची, कारण रियाज संपूर्ण चालणारा प्रोसेस आहे. फक्त प्रगट व्हायचं स्टेजवर जाऊन हा भाग असतो, तर तो गाडीवरचा रियाज हा असाही उपयोगी पडतो. वेळ नसेल तर तसंही चालतं. अगदी सिग्नलला सांगून 2 झलक आपण म्हणला तरी मनाला बरं वाटतं, मूड चांगला आहे. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की रियाज, सातत्य आणि आराधना याविषयी तुम्ही काय सांगाल, आणि त्याचबरोबर तुमच्या गाजलेल्या मैफिलीतली एखादी आठवण. रियाज हा सतत करावा, पण डोळसपणे करावा. फक्त वेळेने की मी बा 12 तास करतो, 18 तास करतो अशा पद्धतीनं न जाता तो डोळसपणे करावा. जेव्हा बसू तेव्हा संपूर्ण त्याच्यामध्ये ध्यान देऊन करावा असं माझं म्हणणार आहे. आणि त्यामध्ये सातत्य अशासाठी की तीच गोष्ट वारंवार तुम्हाला स्टेजवर सादर करावी लागते, तेव्हा त्या सातत्याचा तुम्हाला फायदा होतो. की आता साधं माझे माहेर पंढरी म्हटलं तर त्याच्यामध्ये बघा किती वेळा पंडितजींनी माझे माहेर पंढरी माहेर पंढरी हे रिपीट केलेलं आहे, तर त्याचा परिणाम नक्की साधला जातो. त्यांनी शक्ती प्राप्त होते साधारण. एक प्रश्न विचारू असं वाटतं की प्रेरणास्थान काय आहे तुमचं? प्रेरणास्थान माझं आई आणि वडील हेच आहे. माझ्या आईचं नाव नंदाबाई भीमसेन जोशी हे आहे आणि आईने मला वडिलांच्या सारखं गावं ह्यासाठी सतत प्रेरणा लहानपणापासून दिलेली, तिची इच्छा होती. तुमच्या अभंगवाणीची एक झलक आम्हाला ऐकवा. नामा नामा नामा
नामाचा गजारा गरजे भी मातीर गरजे भी मातीर नामाचा गजारा गरजे भी मातीर गरजे भी मातीर नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर गरजे भी मातीर गरजे भी मातीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर थोर तुज एका साजे तुज एका महिमा साजे तुज एका नामाचा गजर गरजे भी मातीर गरजे भी मातीर नामाचा गजर गरजे भी मातीर गरजे भी मातीर रीति सिद्धि दासी अंगणी जाडी ती रीति सिद्धि दासी रीति सिद्धि दासी अंगणी जाडी ती उच्चिष्टे काढी ती मुक्ती चारी उच्चिष्टे काढी ती मुक्ती चारी नामाचा गजर गरजे भी मातीर गरजे भी मातीर नामाचा गजर गरजे भी मातीर गरजे भी मातीर नाम म्हणे देव नाम म्हणे देव नाम म्हणे देव 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 नामा म्हणे देव नामा नामा म्हणे देव नामा म्हणे देव 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 नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू ऐसा हो कृपा नाम म्हणे देव ऐसा हो कृपाळ करी तो संभाळू अनाथांचा करी तो संभाळू अनाथांचा 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 नामाचा गजर गरजे भी मातीर गरजे भी मातीर नामाचा गजर नामाचा गजर नामाचा गजर तुमचे लहानपणीचे एखादी वडिलांविषयीची आठवण सांगाल का पोलिसांच्या मंचावर नक्की 1976 साली धायरीमध्ये नवीन घर बांधलं होतं तर तेव्हा बस स्टॉप घरापासून जरा लांब होता तेव्हा मी आणि वडील आम्ही दोघंही असे चालत रस्त्याने साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर असेल आम्ही चालत निघालेलो होतो बसच्यासाठी तर त्या लहानशा गावातसुद्धा त्यांना तेवढ्या वेळेमध्ये इतकी लोकं भेटली की वारकरी आहेत साधे लोक आहेत आणि येऊन चक्क रस्त्यामध्ये लोटांगण त्यांना घालायचे आणि बा तुम्ही अण्णा आहात ना इंद्रायणी काठी म्हणून दाखवा माझे माहेरा म्हणा अशी फरमाईश करायचे बरं आमचे वडीलसुद्धा त्यांना अरे हो बरोबर असं म्हणून कडेला बसून एक 2-5 वाक्य तुम्ही कुठले आम्ही कुठले असं बोलून त्यांच्याशी खेळेवेळेने पुढे जायचं असं होतं म्हणजे त्यांना वारकऱ्यासारखा अगदी साध्यात साधा मनुष्य सुद्धा ओळखत असे
आणि पंतप्रधानांपर्यंत सुद्धा मनुष्य ओळखत असे असं जागतिक कीर्तीचा हा एकमेव गायक आहे. हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटायचं त्यावेळेस? मला खूप अभिमान वाटायचा आणि मला ही जाणीव होती की आपले वडील हे महान आहेत आणि त्यांचं अस्तित्व हे वेगळं आहे आणि त्यासाठी त्यांना एक वेगळं स्वातंत्र्य किंवा काही बाबतींमध्ये त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत हे आम्ही समजून त्यांच्याशी. आणि तुमची पुढची पिढी पण यामध्ये आहे तर त्याविषयी काय सांगाल? माझी कन्याका स्वरदा लवाटे ही आहे, ती गाते आणि तेजस आनंद जोशी तेजस तबला वाजवतो माझ्याबरोबर संतवाणीच्या कार्यक्रमात. तो शिरपूरकर म्हणून आहेत त्यांच्याकडे शिकलेला आहे आणि पंडित नचिकेत मेहंदळे यांच्याकडे पण तो शिकतो. कामाचा बजर गरजे भीमातीर महिमा साधत होर उंच एक आणि माझे माहेर मंडळी आहे वीवरे जाणे. पंढरपूरला आता सगळ्या पालख्या प्रस्थान केल्या आहेत आणि त्या आता जाणार आहेत. आषाढी एकादशीच्या या मुहूर्तावर वारीच्या या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये आपण देखील पोलीस नामा सर्व नाहून निघालो तर या सगळ्यामध्ये सर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कलाकारासह. तोपर्यंत नमस्कार.